ora! आम्ही उद्या इथे काही मेट्रो आणली, काही आणलं, काहीही आणायचा प्रयत्न केला तरी ते यशस्वी होणार नाही, कारण जोपर्यंत लोकसंख्या वाढते आहे तोपर्यंत हे पुरच पडणार नाही. आणि ह्या सगळ्या महानगरपालिका सगळ्या विस्कटलेल्या आहेत, त्या अजून विस्कटून जाणार. जो मूळ राहणारा माणूस आहे, जो मूळ करदाता म्हणून ज्याला आपण म्हणूया, त्याच्या हाताला नशिबाला काहीही लागणार नाही. अठरावी लोकसभेची निवडणूक आपण लढवत आहोत. या लोकसभेच्या निवडणुका, या विधानसभेच्या निवडणुका, या महानगरपालिकांच्या निवडणुका आपण दर वेळेला कशासाठी लढवतो? ही शहरं चांगली झाली पाहिजेत, माझा विभाग चांगला झाला पाहिजे, माझा महाराष्ट्र चांगला झाला पाहिजे. पण हे जर अशा प्रकारचे जर समजा बाहेरून येणाऱ्या माणसांची जर संख्या रोजच्या रोज वाढत असेल, मग लोक म्हणणार बघा कसा संकुचित विचार. याच्यात कसला संकुचित विचार आला? महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे याबद्दल वादच नाही, पण या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष इतक्या मराठी लोक राहत आहेत, जे मिळून मिसळून राहत आहेत, तेही आमच्याच आहेत, महाराष्ट्रातले आहेत. अट फक्त एक, मराठी बोलता आलं पाहिजे. प्रत्येक राज्याची जी राजभाषा आहे ती कोणी बाहेरून कुठूनही आलात तरी तुम्हाला ती शिकली गेली पाहिजे. उद्या आम्ही तुमच्या राज्यात आलो, आम्ही तुमची भाषा शिकू, पण येणार नाही. आज हे सगळे मुद्दे मी काल माझ्या पुण्याच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं की ही एकमेव पहिल्यांदा मी लोकसभेची निवडणूक बघतोय, पहिली लोकसभेची निवडणूक ज्या लोकसभेच्या निवडणुकीला विषयच नाहीये. मी बरोबर म्हटलं ना, मला जेव्हापासून मला उमज आली, उमजायला लागलं राजकारण, तो काळ साधारणपणे 75 होता, 77 पहिली निवडणूक त्या इमर्जन्सीच्या आणीबाणीच्या विरोधातली, 80 पुन्हा इंदिरा गांधींची लाट आली, तो विषय होता, जनता पक्षाचा पराभव झाला, 84 इंदिराजींची हत्या झाली, 89 बोफोर्स प्रकरण झालं, 91 राजीव गांधी गेले, 96 बाबरी मशिदीचा ढाचा पडला होता त्याच्यावरती निवडणूक झाली, 98 कांदा विषयावरती निवडणूक झाली, 99 कारगिल आणि विदेशी बाई या विषयावरती निवडणूक झाली, 2004 इंडिया शायनिंग झालं, परत अजून 2009 अजून काही विषय होते, 2024 मोदींची लाट आली, 2019 हे सगळं पुलवामा बिलवामा काहीतरी झालं, आज विषयच. आणि हे विषय कोणताही विषय नसल्यामुळे सगळेजण आई बहिणीवर एकमेकांचा उद्धार करतात. खरं तर हे विषय मांडले पाहिजेत लोकांसमोर, लोकांच्या जीवनमरणाचे रोजचे जे विषय आहेत हे मला असं वाटतं विषय आले पाहिजेत. काय निवडणूक चालू आहे, कशावर निवडणूक चालू आहे? वडील चोरले. फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही, कधी होणार पण नाही. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आज बोलतायत की आमचा पक्ष फोडला, आमचा पक्ष फोडला, तुम्ही जे सगळे एकत्र जे बसलेला आहात ना एका कच्चेदरी आघाडीत, जरा एकमेकांकडे एकदा बघा आपण काय उद्योग केलेत ते. याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7 नगरसेवक खोके खोके देऊन तुम्ही तोडले होते ना, तेव्हा काही नाही वाटलं? मागितले असं दिले असते. पण काय, त्याला म्हणतात ना ढेकणा संघ हिराई भंगला. बरोबर शरद पवार बसलेत. या फोडाफोडीच्या राजकारणाची या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी सुरुवात केली. पहिल्यांदा काँग्रेस फोडली त्यांनी. आणि मग पुलोद म्हणून स्थापन केलं.
साधारणपणे 77-78 सालची 78 वगैरे सालची गोष्ट असली, पुलवत म्हणून स्थापन